रामकृष्ण हरी मंडळी. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार. बरे सकाळ झाली आसा आणि हो ब्लॉग जोपर्यंत सुरू जातलो फाल्यां त्यांना असतली आषाढी एकादशी. सो आयची जी रेसिपी आसा ती आषाढी एकादशी साठी स्पेशल हांवें केल्ली आसा. त्या रेसिपीचें नाव आसा खमंग खिचडी काकडी. येस, तर ही रेसिपी पुण्यातल्या एका हॉटेलातली म्हणजे थंयची एक फेमस रेसिपी आसा ही. सो चला आणि चा. सो येस, आयज आम्ही करपा आसा खमंग अशी खिचडी काकडी. तर सुरू करूया रेसिपी. तर हांगा हांवें एक पॅन घेतलेलो आसा आणि त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल घातलेले आसा. हांवें अंदाजे तेल घातलेले आसा कारण आमकां आता बटाट जे आसा ते फ्राय करून घेवपाचे आसा. तुमकां जाय जाल्यार तुम्ही उकडून घेऊ शकता, पण फ्राय करून घेतल्या चड बरे लागता. सो हांगा आम्ही हे बटाट रफली चॉप केल्ले आसा आणि हे 2 बटाट आसा. आता हे आम्ही हलके असे फ्राय करून घेऊया. ह्याच्यात मीठ बी अजून काहीच घालूंक ना हांवें. तर हे आमकां असेच मधी मधी चमच्यान ढवळून नाल्या सकल लागू शकता, कारण की माझा जो पॅन असा तो नॉनस्टीक ना, त्याका लागून मधी मधी म्हाका चमच्यान मातशे ढवळूचे पडटले. हे बटाटनी मातशे ब्राऊन जाऊसर आमकां तळसून घेवपाचे असा. आमचे बटाट हलके ब्राऊन झाले असा. आता आम्ही हे बटाट काढून घेऊया आणि त्याच त्याला आता आम्ही खिचडी करून घेऊया. फण दिवपाक लागून हांवें 1 चमचो जिरे, 2 बारीक चिरलेले हरवे मिरसांगो आणि 4-5 करविला. आता हे सगळे नी सॉटे करून घेऊपाचे असा आमकां. बरे, आता आम्ही रातभर भिजत घातलेले साबुदाणे घालूया. साबुदाणे हांवें 1/4 किलो घातलेले असा. आता हे सगळे नी फटाफट आम्ही एकजीव करूया, नाल्या सकल चिटकू शकता. दोन चमचे हांगा हांवें साखर घातलेली असा. चवीनुसार मीठ घालपाचे, चढ घालप ना, इल्लेच घालप. आता हे सगळे एकजू करूया आम्ही. आता हांगा भिकणाचो कूड घालता 4 चमचे. हे छोटे चमचे असा आणि जर मोठे चमचे घालता जाल्यार 2 घाला. हांगा हांवें 4 चमचे भिकणाचो कूड घातलेलो असा. आता हे सगळे नी एकजू करपाचे असा आमकां. आता आम्ही जे फ्राय केलेले बटाट असा भया ते घालूया आणि हे सगळे एकजू करून नी झाकण लावून एक वाफ काढून घेऊया. हलकीशी, चढ ना, आणि गॅस त्यांना मिडियम हीटवर दवरा. म्हटल्या झाकून दवरल्या कित जातले, मातशे मॉइश्चर पकडटले त्याका आणि खुलतले जे साबुदाणे असा नी ते असे सुटसुटीत जातले. त्याका लागून झाकण लावून 2 मिनटं दवरले नी तरी चलता. तर आता आम्ही झाकण काढूया आणि हे जे साबुदाणा असा ते सारखे फुललेले असा आणि हांगा तयार असा आमची साबुदाणा खिचडी. ही नक्की ट्राय करा तुम्ही. आता नेक्स्ट, हांगा हांवें 2 वाटी दही घेतलेली असा आणि ही दही नी हांवें गाळून घेतलेली असा. ती वाटयेत जी दिसता ती ऑलरेडी गाळलेली दही असा आणि ही अर्धी जी उरली ती सुद्धा गाळता हो. आणि ह्याचे सगळे उदक सकल देवता मागीर. आणि हांगा हांवें क्रीम सुद्धा गाळून घेतलेली असा त्याच चाळणीत. त्याचे उदक आशिले ते सगळे देवले आणि हे अशी म्हाका दाटशी क्रीम मेळलेली असा 2 चमचे. आणि हे असा तवशे जे आता आमकां किसूचे असा.
आणि ह्याच्यातले सुद्धा तवशातले उदक सुद्धा आमका काढपाचे असा. तर सर्वात पहिली आम्ही नी तवशे किसून घेऊया. तवशे आमचे किसून जाल्ले आसा. आता एक चाळणी घेवपाची, सकल आयदन घेवपाचे आणि जितको रस आसा न्ही तवशातलो तो सगळो काढपाचो. आणि आमकां कोरडे तवशे जाय, सामके कोरडे. आता हांगा दही घालता आणि जे एक्स्ट्रा दही असं तेही घालता. म्हणजे हे घेताना पाकिट ते घातलेले असा. आणि हे क्रीम घालता 2 चमच्याची मिळतली. ह्याच्यातले सुद्धा उदक काढलेले असावे. त्याच्यात आता साखर घालता 1 चमचा. थोडेसे मीठ, एकदम इल्लेसे घातले मीठ. आता हे घालूया, भिकणा कूड घालूया. लाकूड घातलेलं असा. आता ही सगळ्यांनी एकजीव करूया आम्ही. उदक आता आम्ही जे तवशे किसलेले असा त्याच्यात इल्ले उदक मात्शे रवले तेही आता हांव पिळता. आणि हे जे किसलेले तवशे असा कोरडे झाले ते घालूया आम्ही आता त्या बॅटरात. आणि ते बॅटर सगळे एकजीव करूया आम्ही. 2 हरवे मिरसांगो बारीक चिरलेले, करवील, जिरे आणि 1 चमचा तेल घातलेले असा. सगळे बरे भाजून घेऊपा जाय. चला आता हे रंग आमची थिक अशी काकडी सल खमंग काकडी तयार असा. तर आता मी तुमका सर्व करून दाखयता. तर तयार असा आपली खमंग खिचडी काकडी. ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा मित्रांनो. तर हांगा खिचडी, खमंग खिचडी काकडी तयार असा. हांव तुमकां टेस्ट करून सांगता कशी लागता ती. खूप बरी लागता. नक्की ट्राय करून बघा. आणि सॉरी फॉर लेट रेसिपी, पण वस्तू पाहिजे ना त्याच्याशिवाय मी कशी करणार. सो खूप बेस्ट झाली असं, तुम्ही नक्की ट्राय करा, मस्ट ट्राय. ही जेवणाची थाळी सामकी छोटी असा. शीत घेतलो, डाळ आणि
ही असा चिटकीची भाजी. सो या जेवपा. 5 hours later. आणि जेवण केले आणि त्याच्या उपरांनी आओ निदले, कारण मी टकली दुखताली आणि आता पाऊस पडतो आणि त्याका लागून टकली बी जड जाता. सो आईज हांवें अशी दिसभरात कांयच करूंक ना. सो आता आता भायल्यान बसपा चल्ले, मातशें बसतले आणि मागीर माजरां आमची दाखयता तुमकां. इल्ल्यू पिल्लू माजरां आसा ती. शोनू पडटले, चल एवढीशी आहे अजून. तुझी भयणीकूय आसा? तुझ्या भयणीकूय दिसना. मॅडम आसा न्ही हे, आणि दुसऱ्या माजराक मावशी ते बारकेल्या माजरांची कशें एक्सेप्ट करना. आणि माजराकूच न्ही, कुत्र्याक सुद्धा अच्छे डाऊल मारता. महाराणी ती. ओ महाराणी म्याऊ. ची कालची करामत सांगता. हांगा चिंगम लागलेलो खंय तरी गेटी कडे, ताणें त्याचीच कामां आसा. आणि तो म्हज्या केसाक लागलो रातभर राती. आणि अशें पयलें जाल्यार हांगाच लागलेलो. शेवटी म्हाका कापूचे पडले केस असलो. त्यामुळे दिनेशाक सांगले तुका आतां कितेंय हाड तूं, पूण चिंगम हाडूं नाका घरांत. तूं खूंय लायता? आणि दिसतो हांव सापडले खात. ताणें लायिल्लो चिंगम ॲक्च्युली दिनेशाक लागून, ताका फसोवपाक लागून फसले हांव. तर मित्रांनो, असो आशिल्लो आयचो दीस. दिनेश आले सांगू जाल्यार दिनेश आसा, दुखता ताका आजुनी, पूण कितें करतले, रोकडे बरें काय जावपाना न्ही. ते एक प्रकारचो मुको मार टायप लागलो न्ही, सो रिकवर जावपाक मातशें टायम लागतलो. पूण आमी स्प्रे दिवन दिवन ताका बरें दिसतलें. तो म्हणटा आज मातशें बरें दिसता, पूण तरी पूण स्प्रे मारपाकूच जाय, नाल्यार त्रास आनी जातले ताका. सो यस, आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. आयची रेसिपी कशी दिसली म्हाका कमेंटात नक्की सांगा. चॅनलीचेर नवीन आसा जाल्यार सबस्क्रायब करा. मेळुया फाल्यांच्या ब्लॉगात. देव बरें करूं. गूड नायट.